कोपरगाव शहरातील स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या जाळ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून तेथे असलेल्या 5 जाळ्यांपैकी 4 जाळ्या या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे। त्यावर अंत्यविधी करणे देखील अवघड होत असून त्या लवकरात लवकर बदलाव्या यासाठी मनसे प्रेरित हिंदू सम्राट संघटनेने पाहणी करून कोपरगाव नगरपालिकेला विनंती केली आहे, परंतु सर्व प्रकार निदर्शनास आणून देऊन देखील कोपरगाव नगरपालिकेला जाग येत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांना निवेदन देत इशारा दिला आहे की दिनांक 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत जर त्या जाळ्या बदलण्यात न आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व होणाऱ्या सर्व परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीशान्ना काकडे, तालुका संघटक रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, हिंदू सम्राट संघटना संस्थापक अध्यक्ष बापू काकडे, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक बंटी सपकाळ, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज सतीशान्ना काकडे व इतर त्यांचे सदस्य इथं निवेदन देण्यासाठी आले होते। सदर निवेदनात कोपरगाव शहरात जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत तुटलेले ग्रिल्स आणि तुटलेले जे काही साहित्य आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावे असं त्यांचं निवेदन आहे। तर कोपरगाव नगर परिषद लवकरात लवकर ही दुरुस्ती करेल याचं मी शाश्वती देतो। धन्यवाद। आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एवढीच मागणी आहे की जी स्मशानभूमी आहे शहराची त्याच्या जाळ्या पूर्ण तुटलेल्या आहे, त्याची पाणी आमचे हिंदू सम्राटचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे यांनी पाणी केली मनसे प्रेरित, तर ते लवकरात लवकर रिपेअर करावी ही आमची विनंती आहे। आम्ही 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं त्यांना, पण ते 8 दिवसात होणार नाही म्हणून आम्ही त्यांना 15 दिवसाचं म्हणजे 25 तारखेपर्यंत त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे की बाबा तुम्ही ते वरते करा, जे करून ते प्रयत आपण जे आहे ते रचल्यानंतर साईडने जाळी नसल्यामुळे ते खाली पडतं आणि त्याची हेटाळणा होती, त्याच्याकरता लवकरात लवकर मुनिराजनगर आणि आपलं अमरधाम ह्या दोन्ही ठिकाणच्या जाळ्या बदलण्यात याव्या ही नम्र विनंती। अन्यथा पुढील जे आंदोलन होईल ते प्रशासन नगरपालिका ही जबाबदार राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेरित हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज हे निवेदन स्वीकारायला मुख्याधिकारी साहेब हे बाहेर असल्यामुळे उपमुख्याधिकारी चाकणे साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आम्ही 8 दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीच्या आज मी हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने व मनसेच्या वतीने पाहणी केली होती, तर त्या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे। तिथल्या जाळ्या हा पूर्णतः निकामी झालेल्या आहेत, त्यामध्ये एकच जाळी फक्त व्यवस्थित आहे आणि तिथंसुद्धा अग्निडाव देण्यासाठी वेटिंग करावं लागते। तर 5 जाळ्या असून देखील जर लोकांची ही अवस्था होत असेल तर मी त्यांना विनंती केली होती की 8 दिवसामध्ये ह्या पूर्ण जाळ्या आपण बदलाव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, परंतु काही अडेअडचणी असतात त्यामुळे ते 8 दिवसात शक्य होणार नव्हते। म्हणून मनसेच्या वतीने व हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे की 15 दिवसामध्ये जर त्या जाळ्या बदलल्या नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेरित हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने करण्यात येईल। अहो, कोपरगाव विकासासाठी माझे आमदार असो किंवा आत्ताचे आमदार असो एवढे कोटी आणले तेवढी कोटी आणले, अहो ते कोटी जात्या कुठे याच्याशी काही घेणे नाही, त्या कोटीचा विकास कुठे हे माहीत नाही। कोपरगावचा विकास तर पहिलाच हरवलेला होता, आलेले कोटी कुठे गेले आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, परंतु ज्या हाल अपेष्टामध्ये कोपरगाव नागरिक दिवस काढत होते त्याचा शेवट तर कमीत कमी गोडा हो, तो दुःखाचा क्षण असतो, पण ते कमीत कमी त्या जी बॉडी असते त्याची हेटळणी होऊ नये, कारण जिथं अग्निडाव देत्या तिथं सरण रस्ता येत नाही, बाकी साईडची जाळी तुटलेली असल्यामुळे आणि अग्निडाव दिल्यानंतर ती बॉडीची हेटळणी होती ही होऊ नये, हीच माझी प्रशासनाला विनंती आहे। आणि 15 दिवसात जर त्या जाळ्या बदलल्या नाहीच तर मनसेचा दणका काय असतो हे कोपरगाव नगरपालिकेला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।